वाशिमच्या रिसोड मधील करंजी गरड गावात गोठ्याला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालेला आहे, ज्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगीत संपूर्ण गोठा हा बेचिराक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतो. आगीत तेजराव मापारी यांचं मोठं नुकसान झालंय. आर्थिक मदतीची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी देव इंगोले सध्या आपल्या सोबत आहेत. देव, आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो गोठ्याला भीषण अशी आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच गौरी, गोठ्याला ही मोठी आग लागली होती. रिसोड तालुक्यातील करंजी दरड गावामधली घटना आहे आणि रात्रीच्या दरम्यान ही आग लागली होती आणि त्यानंतर तेजराव मापारी यांचा जो गोठा आहे तो पूर्णतः बेचिराग झालेला आहे. त्यामध्ये जे शेती उपयोगी साहित्य आहे ते पूर्णतः जळून खाक झालेलं आहे. साधारणतः 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं यामध्ये सांगण्यात येत आहे. आगीने अगदी रौद्ररूप घेतलं होतं. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही हे समजावं लागेल, कारण तिथे जे जनावरं होते ती तिथे बांधण्यात आले नव्हते, ती बाजूला बांधण्यात आली होती आणि त्यामुळे मग जनावर. या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.